सांगली येथे आज संविधानाच्या रक्षणात भीमसेना रणांगणात उतरलेली आहे. आज भीमसेनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोते यांनी सुरज पवार यांचे भीमसेना सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आज सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन भीमसेना कार्यरत आहे हे दाखवून दिले. भीमसेनेचे सांगली जिल्हाध्यक्षपदी सुरज पवार यांची निवड भीमसेना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहिते यांनी केली आहे. तसंच भावी वाटचालीस यावेळी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुरज पवार बोलताना म्हणाले की दिलेल्या पदाचा मी गोरगरीब आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी उपयोग करीन, तसंच यांच्यासाठी काम देखील करत राहीन, सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीनं करेन. यावेळी प्राध्यापक राम कांबळे सर, डॉक्टर कवठेकर सर, रामभाऊ पाटील, आयुब पटेल, माजी नगरसेविका शेवंता वाघमारे, रणधीर सर यांच्यासह अनेक भीमसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आजपासून मी भीमसेना जिल्हाध्यक्ष या नात्याने मी काम करत असून मी आपल्या सांगली शहरात मुस्लिम असो, दलित असो, मागासवर्गीय असो या सर्वांना संसंग घेऊन काम करीन. तर आपल्या सांगली जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी काम करीन. आज आम्ही भीमसेनेच्या वतीनं भीमसेना जिल्हाध्यक्षपदी माननीय सुरज पवार मामा यांची आज सर्वांमध्ये निवड करण्यात आली. मी भीमसेना संस्थापक अध्यक्ष सतीश मोते आज जाहीर करतो की भीमसेनेचे जिल्ह्याचे काम आजपासून माननीय सुरज पवार मामा हे करतील. अशी मी ही बैठक माननीय डॉक्टर कवठेकर सर तसेच प्राध्यापक राम कांबळे सर यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि सर्वांमध्ये सर्व बहुजन समाजातली लोक एकत्र येऊन आज सुरज पवार मामा यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. मी त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देतो. तसेच जे त्यांनी कोणतेही सामाजिक काम असो, कशाही प्रकारचे काम असो ते करतील, त्याच्या पाठीशी मी संस्थापक अध्यक्ष म्हणून कायम ठेवतो.